पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील स्वयंपाकगृहात अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश आले. विद्यालयातील कर्मचारी स्वयंपाकगृहात गेला असता त्या ठिकाणी बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला आणि कर्मचाऱ्याने प्राचार्य बोरसे यांना या घटनेची माहिती दिली. घटना समजताच टाकळी ढोकेश्वर वन विभागाचे रेंजर वनपरिक्षेत्र कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. राहुरी विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर जी देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी ढोकेश्वर वनपरिक्षेत्र कार्यालय, ओतूर वनक्षेत्र कार्यालय तसेच माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित रेस्क्यू ऑपरेशन राबवले. या खोलीमध्ये बिबट्या अडकला होता ती अरुंद होती. शिवाय जवळपास लोकवस्ती असल्याने बिबट्याला पकडणे अवघड होते. अखेर माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रातील डॉक्टरांनी आपले कसब पणाला लावून बिबट्याला बेशुद्ध करत तात्काळ उचलून पिंजऱ्यात जेरबंद केले. बिबट्याच्या शरीरावर काही ठिकाणी जखमा असल्याने त्याला उपचारासाठी माणिकडोह निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे. बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी राहुरी विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर जी देवखिळे, टाकळी ढोकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या नेतृत्वाखाली टाकळी ढोकेश्वर वन विभागाचे साहेबराव भालेकर, एन व्ही गायकवाड, मारुती मोरे, व्ही आर थोरात, डी पी थोरवे, सुदाम व्यवहारे, डी एम भांड, दीपक रोकडे तसेच ओतूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे योगेश घोडके, ज्ञानेश्वर पवार, अतुल वाघुले, परशुराम खोकले, ओम पवार, संतोष साळुंखे तसेच माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रातील निखिल बनगर व सहकारी डॉक्टर यांनी मदत केली. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.